तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश दिला जात असेल तर आमचा त्याला विरोध आहे अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी घेतली आहे. शरद पवार सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रवेश नको असं रोहित पवारांनी म्हटलंय. प्रवेश कोणाचा घ्यायचा कधी घ्यायचा पक्षश्रेष्ठींचा तो विषय आहे, पण कार्यकर्ता म्हणून मला जर तुम्ही बोललात विचारलं तर आदरणीय पवार साहेबांबद्दल आणि सुप्रियाताईंबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन उमेश पाटील बोललेले आहेत. अशा प्रकारचा प्रवेश जर होत असेल तर मी कार्यकर्ता म्हणून आणि आमच्या लोकशाहीला तेवढंच मान सन्मान तिथं आहे आणि पवारसाहेब नक्कीच आमच्या भूमिकेवर नाही तर आमच्या म्हणण्याला तिथं तेवढंच वजन देतील. पण शेवटी मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. उमेश पाटलांचा जर प्रवेश तिथं होत असेल तर आम्ही कार्यकर्ता म्हणून नाही तर कार्यकर्त्यांबरोबर हा कार्यकर्ता म्हणून सुद्धा त्याचा म्हणजे पाठिंबा देत नाही.